एकांतर बुलेटिन मध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते। आंदोलकांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे। उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 11वा दिवस आहे आणि गेल्या 11 दिवसांपासून मराठा आंदोलक सुद्धा जालन्यामध्ये त्यांच्या उपोषणस्थळी ठाण मांडून आहेत। तर दुसरीकडे जरांगे पाटील यांचं एक शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, त्यामुळे आजच्या या पहिल्या बैठकीत तोडगा निघतो का हे पाहावं लागणार आहे। आता जी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मराठा आंदोलना संदर्भात आता चर्चा होणार आहे आणि या चर्चेअंती काय तोडगा निघतो ते खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मनोज जरांगे पाटील हे 11 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत, डॉक्टर त्यांच्या तब्येतीची वेळोवेळी काळजी घेत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार सुद्धा गांभीर्याने विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं, त्यामुळे आता काय नेमका निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आता मराठा समाजानंतर विदर्भातील कुणबी समाज सुद्धा आक्रमक झालाय। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला कुणबी संघटनांनी विरोध केलाय। तर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कुणबी समाज पेटून उठेल, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाचा अखिल कुणबी समाजानं विरोध केलाय। तर राज्यभर आंदोलन आणि बंदचा इशारा आता कुणबी समाजानं दिलाय। मराठ्यांना सरकारनं खुल्या प्रवर्गातून आरक्षण द्यावं, आज दुपारी 3 वाजता सर्व शाखीय कुणबी समाजाची बैठक सुद्धा होणार आहे। या बैठकीमध्ये आता आंदोलनाची पुढची रूपरेषा ठरणार असल्याचं कळत आहे। आता या ठिकाणी एक नवा वाद इथे निर्माण झालेला आहे। मराठा समाजानंतर विदर्भातील कुणबी समाज आता आक्रमक झालेला आहे। त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी केलेली आहे आणि यानंतर आता सरकारसमोर आता हा एक मोठा पेच निर्माण झाला आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला कुणबी संघटनांनी विरोध केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज दुपारी पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। तर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कुणबी समाज पेटून उठेल अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे। तर कालच तायवाड्यांनी सुद्धा ही भावना व्यक्त केली होती, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संजय डाफ आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। संजय, काय सांगाल, मराठा समाजानंतर आता विदर्भातील कुणबी समाज आक्रमक झाल्याचं कळत आहे, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी त्यांनी मागणी केली आहे, काय सध्याची परिस्थिती आहे, काय नेमक्या त्यांच्या मागण्या? नक्कीच जालन्यामध्ये जे आंदोलनाला बसलेले आहेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे, त्यांची मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांच्या मागणीनंतर आता विदर्भातील विशेषतः ज्या सर्व शाखीय कुणबी संघटना आहे या कुणबी संघटनांनी विरोध केलेला आहे। जर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले तर विदर्भातील कुणबी समाज पेटून उठेल आणि रस्त्यावरून उतरून आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे। आज 3 वाजता सर्व शाखीय कुणबी समाजाची एक बैठक आहे आणि या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा जी आहे ती ठरणार आहे, त्यामुळे आता मराठ्यानंतर कुणबी संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या आहे। माझ्यासोबत आता या सगळ्या सर्व शाखीय कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि या सगळ्यांना सगळ्यांनी निर्धार केलेला आहे की या सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आपल्यासोबत शहाणे पाटील आहेत। सर, काय सांगाल, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जी आहे ती आता केली गेलेली आहे, कुणबी समाजात या संदर्भातलं काय म्हणणं आहे? मला एक आश्चर्य वाटते, या जगात किंवा या देशामध्ये कुठेही जातीचं मूळ जात समजा जन्मापासून जात निर्माण होते, हा समजा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा एकनाथ शिंदे हे समजा जातीचं समजा कोणतीही जात असो, आता एक मराठ्याचं आंदोलन चालू आहे आणि त्या मराठ्याचं सांगितलं का बा आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, पण असं कुठल्याही कायद्यात नाही कुठेही बसत नाही असं समजा मुख्यमंत्री ते कुणबीचं सरसकट प्रमाणपत्र देत असेल तर हे कुणबी समाजावर फार मोठा अन्याय। सर, आज तुमची बैठक आहे, या बैठकीत काय ठरणार आहे? खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय नाही आहे, जरांगे पाटील जे बसले आहेत त्यांची मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं। त्यांची मागणी निराधार आहे। मुख्यमंत्र्यांनी जो आता अध्यादेश काढलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक स्पष्ट भूमिका घेतली आहे का, ज्यांच्याकडे वंशावळ असेल त्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊ, परंतु यांनी आता त्या अध्यादेशाला दुरुस्तीची मागणी करत तो वंशावळाचा शब्द काढून सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं ही भूमिका घेतली आहे। त्या भूमिकेला निश्चितच आमचा कुणबी समाजाचा विरोध आहे। आम्हाला हे म्हणायचं आहे
की कुणबी समाजाला जे आरक्षण मिळत आहे ते ओबीसी लोक आम्ही निश्चित आंदोलन करणार. अगदीच अगदीच संजय, या संदर्भातले अपडेट्स तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. एकूणच या समाजाचा विरोध आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याला दिसतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.